मित्रांनो बघा, आपण आपल्या आकार ओळख या घटकात आतापर्यंत काय काय शिकलो, काय अभ्यास केला याची उजळणी पुन्हा एकदा करून घेऊ. बघा, आपल्या आजच्या घटकात आपण विविध आकारांची ओळख करून घेऊ. हे आकार तुम्ही यापूर्वी पाहिले होते, या आकाराच्या वस्तू तुम्ही पाहिल्या होत्या, परंतु तुम्हाला या आकाराच्या वस्तूंना नावं, म्हणजे या आकारांना काय नावे आहेत ही माहीत नव्हती. त्यांचाच आपण आज अभ्यास करून घेतला. तर बघा, आज आपण सर्वात प्रथम चौकोन या आकाराची माहिती घेतली. त्यानंतर आपण त्रिकोण या आकाराची माहिती घेतली आणि सर्वात शेवटी आपण वर्तुळ या आकाराची माहिती घेतली. अशा प्रकारे आपण त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ या तीन आकारांची आज माहिती करून घेतली. समजले का मग तुम्हाला? तुम्हाला आता आकार ओळखता येतील का? तर मग बघा, आपल्या घरात अशा त्रिकोणाकृती, चौकोनाकृती आणि वर्तुळाकृती कोणकोणत्या वस्तू आहेत ते शोधा बरं, आणि त्या वस्तूंची यादी आपल्या वहीत करा.